सोबत आहेत। प्रकाश सोळंकी जी, तुम्ही कुठे आहात, सुरक्षित आहात का? कारण तुमच्या घरासमोरची दृश्य आम्ही पाहतोय, गाडी पेटवून देण्यात आली आहे, घरावरही दगडफेक झाली आहे। मी माधवगावमध्येच आहे जी, मी घरातच आहे, परंतु आज अचानक काही आंदोलक माझ्या घरी आले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली, सगळ्या घराचं नुकसान केलंय, ऑफिसचं नुकसान केलंय, गाड्यांचं नुकसान केलंय। आपल्या माध्यमातून मी सर्व आंदोलकांना विनंती करणार आहे की मीही मराठा समाजाचाच आमदार आहे आणि माझाही या आरक्षणाला पाठिंबा आहे, आरक्षण मिळावं याच बाजूचा मी आहे। परंतु काही राजकीय विरोधक असतात, ते चिथावणी करून हे असे प्रकार घडतात। मला काही कोणा आंदोलकावरती राग नाहीये, मी समजू शकतो त्यांच्या भावना तीव्र आहेत, परंतु त्याच्यामुळे आता त्याचा राजकीय विरोधक जे असतात ते अशा वेळेस संधी घेत असतात, तो प्रकार या बाबतीत घडला असावा असं मला वाटतं। अच्छा, साधारणतः किती वाजता आंदोलक आपल्या घराच्या परिसरात आले, किती संख्येने हे आंदोलक होते, तुमचं त्यांच्याशी सुरुवातीला काही बोलणं झालं का? नाही, मला बोलायची वगैरे संधीच दिली नाही, तरी आल्याबरोबर दगडफेकीला सुरुवात केली आणि कोणी काही चर्चा करण्याच्या मनस्थितीत नव्हतं। माझ्या घराला चारी बाजूनी वेढा दिला होता आणि दगड फेकत होत, त्याच्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्न नाही। मला फक्त आपल्या माध्यमातूनच सगळ्यांना विनंती करायची आहे की मी पण मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देतोय, माझं काही त्याच्यात विरोध असायचं कारण नाही, मी मराठा समाजाचाच आमदार आहे। काही लोक अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात, तेच माझ्या बाबतीत घडलेलं आहे, हे दुर्दैवी आहे। परंतु मी सर्व आंदोलकांना, जे आंदोलक माझेच आहेत, म्हणजे त्यांनी त्यांच्याच प्रेमाच्या जोरावर मी चार वेळेला आमदार झालोय, त्यांना मला हात जोडून विनंती करायची की माझी या मागणीला पाठिंबा आहे। त्याच्यामुळे आपला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं म्हणत आपण समर्थन देताय आणि कुणावरही राग नाही असं म्हणताय। आभार आपले। मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात, आपण थेट तिथे जाऊया।